सांसद और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनके संकल्पना से साकार हुआ खासा सांस्कृतिक महोत्सव का उद्घाटन शुक्रवार को शहर के ईश्वर देशमुख मैदान में हुआ। इस मौके पर उद्घाटक के रूप में फिल्म अभिनेता नाना पाटेकर उपस्थित थे। इस उद्घाटन कार्यक्रम में 25,000 स्क्वायर फीट के मंच से 1,000 कलाकारों ने देश की स्वतंत्रता, शौर्य, पराक्रम, संस्कृति और प्रगति का संगीत में चित्रण किया। इस भव्य कार्यक्रम में हजारों की संख्या में लोग उपस्थित रहे और कार्यक्रम का आनंद लिया। वंदे मातरम, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा और जय भारती जैसे गीतों से परिसर गूंज उठा। गायन के साथ सामूहिक नृत्य ने प्रस्तुति में और चार चांद लगा दिए। इसी बीच शिवाजी का शाही आगमन हुआ। बाल गंगाधर तिलक का रूप धरे हुए कलाकार ने शानदार एंट्री की, साथ ही जय भवानी जय शिवाजी की सदाएं गूंजती रही। इस दौरान राज्य के सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, विधायक मोहन मते, प्रवीण दटके, कंचन गडकरी, गिरीश गांधी व पूर्व सांसद डॉक्टर विकास महात्मे, पूर्व मंत्री सुलेखा कुंभारे सहित अन्य अतिथि उपस्थित रहे। वहीं ईशा फाउंडेशन के संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव ने भी ऑनलाइन शुभकामनाएं दी। अपने समिति के सर्व सन्मान्य सदस्य आणि विशेष रूपाने या कार्यक्रमाला उपस्थित असणारे किया आणि हुंडाई या दोन्ही उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि त्यांचे अधिकारीगण, उपस्थित सर्व अतिथिगण, बांधवांना आणि बहिणींना, 2017 साली आपण या महोत्सवाची सुरुवात केली आणि आज अतिशय उत्साहात याचं उद्घाटन होता। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील 2-3 वर्षांमध्ये कोविडमुळे आपली इच्छा असतानाही पण आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन करू शकलो नाही, पण यावेळी मोठे मोठे कलाकार तर येणारच आहेत। 7 वर्ष हेमा मालिनी जी पासून तर मोठे मोठे राष्ट्रीय कलाकार, आंतरराष्ट्रीय कलाकार आलेत आणि याही वर्षी अनेक श्रीवरण जी आहेत, कविता कृष्णमूर्ती आहेत, अनेक मोठे मोठ्या कलाकारांचं कलेचं प्रदर्शन पण होणार आहे। पण यावेळेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आपण दर 6-7 असा दिवसचा वेळ आपल्या नागपुरातील देखील कलाकारांना दिलेला। आज 1,000 कलाकार इथे बसलेले आहेत। हा 25,000 स्क्वेअर फूटचा हे एवढं मोठं व्यासपीठ आहे आणि हे सगळे कलाकार आपल्या कलेचं प्रदर्शन करणार आहे। आपण जोरदार ठाणावरून यांचं सगळ्यांचं स्वागत करा। उद्घाटक नाना पाटेकर ने कहा कि मनोरंजन हमारी जीवन शैली का हिस्सा है। वे भी इसी मनोरंजन अथवा आनंद की तलाश में नागपुर आए हैं। अगले वर्ष इस महोत्सव में वे खुद कलाकार के रूप में एक कार्यक्रम पेश करेंगे। उन्होंने कहा कि राजनीति में रहते हुए सभी कलाकारों को जोड़कर उन्हें मंच देने का श्रेय नितिन गडकरी को जाता है। गाणं आपल्या आयुष्यातून काढलं तर जगणं कठीण आहे। खास खळग्यातून आम्ही जाऊ, पण त्या पक्ष्यांच्या आवाजाच्या व्यतिरिक्त आम्ही नाही जगू शकतो। कमाल हिस्सा तुम्ही काहीतरी केलेला आहे मला आणि मला एवढा मोठा तुम्ही सन्मान दिला। अमिताभ बच्चन वगैरे फार मोठी माणसं आहेत। मी अतिशय आपला नाटका सिनेमाचा एक आपला मराठीतला कलावंत आहे पण तुम्हाला खरं सांगतो की किती मोठा सन्मान आहे। मी इथे आल्यानंतर बरं गंमत अशी आहे की मी उशिरा येण्याचं कारण दुसऱ्या ठिकाणी रणजित देशमुखांचे वडील त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत। तर नाना तुम्ही तिथे जा, खूप चांगली माणसं आहे, तुम्ही ते करून या, थोडासा उशीर झालाच आहे। म्हणजे हे फक्त गडकरी करू लागले, रणजित देशमुख ते वेगळ्या पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे, पण नाही ती खूप चांगली माणसं आहे। पण अजात शत्रुत्व कसं मिळवायचं हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे। सुधीर मुनगंटीवार ने कहा कि सांस्कृतिक मंत्री की जिम्मेदारी ना होने के बावजूद नितिन गडकरी देश में सर्वोत्तम सांस्कृतिक गतिविधियों का आयोजन कर रहे हैं। नितिन गडकरी ने कहा कि महाराष्ट्र कलाकारों की भूमि है, हजारों कलाकारों और कार्यकर्ताओं के सहयोग से इस आयोजन को वैश्विक पहचान मिली है। खासदार सांस्कृतिक महोत्सव मनापासून
अंतकरणापासून शुभकामना देतो। खरं माननीय नितीन गडकरींच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं, त्यांनी मला निमंत्रण दिलं, त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो। खरं तर लहानपणी अजब बंगला पाहण्यासाठी शाळेच्या टूरमध्ये मी आलो। 18व्या शतकातला अजब बंगला पाहण्यासाठी या विदर्भातले लोक या नागपूरमध्ये यायचे। आज माननीय गडकरींचं गजब कार्य पाहण्यासाठी या नागपूरमध्ये लोक येतात। नागपूर देशाच्या हृदयस्थानी असं म्हटलं जातं। जिओमाईल्स हा नागपूरचा एक आपण असणारा भाग मानतो। देशाच्या हृदयस्थानी असणारा या नागपूरचं प्रतिनिधित्व करताना मात्र नितीन गडकरी हे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आणि कामरूप पासून कच्छ पर्यंत लोकांच्या हृदयामध्ये आदराचं स्थान त्यांनी आपल्या कर्तृत्वाने प्राप्त केलं। येताना मी नितीन या शब्दाचा संस्कृत अर्थ काय बघत होतो, नितीन या शब्दाचा संस्कृत अर्थ हा नीती व ज्ञान म्हणजे नितीन। आणि जेव्हा त्यांचं कार्य आपण पाहतो तेव्हा पदोपदी माननीय नितीन गडकरी यांचं कार्य हे आपल्याला देशामध्येही रस्त्याच्या रूपाने पायाभूत सुविधेच्या रूपाने पाहतोच, पण आज या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट मात्र निश्चित की सांस्कृतिक मंत्री नसतानाही देशामधलं सर्वात उत्तम सांस्कृतिक कार्य जर कोणी करत असेल तर ते माननीय नितीन गडकरींच्या रूपाने आपण इथं बघतो आहे। कैमरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पांसी, BCN न्यूज़ नागपुर।